नमस्कार मित्रांनो, सुकवलेला भाजीपाला हा विषय खूप मोठा आहे। याचे जर तुम्ही भाव पाहिले तर साधारणतः 1000 रुपयापासून तर 3000 रुपये किलोपर्यंत याचे भाव असतात। परंतु आपल्याला सुकवलेला भाजीपाल्यामध्ये कुठल्या गोष्टींना जास्त मागणी आहे व ती कुठल्या प्रकारामध्ये मोडली जाते या गोष्टी पहिले समजून घेणे हे खूप गरजेचे आहे। जसे की आपण बघतो मोरिंगा पावडर, कांदा पावडर, अद्रक पावडर, त्यानंतर कढीपत्त्याची पावडर, खूप प्रकारच्या पावडरींना देशात आणि विदेशात खूप मागणी आहे। साधारणतः जर आपण मोरिंगा पावडरचा विचार केला तर ती भारतातसुद्धा तुम्ही इतर ऑनलाईन शॉपिंग साईटवर जर त्याचं विचारणा केली तर साधारणतः 2000 ते 3000 रुपये किलोपर्यंत ती पावडर उपलब्ध आहे। कुठलीही कंपनी बघा तुम्ही, व्हीट ग्रास बघा, गहूचं गव्हांकुराची पावडरपासून, गव्हाच्या गव्हांकुरापासून बनवलेली पावडर पहा, तिलासुद्धा साधारणतः 3000 ते 3500 रुपयाचा भाव आहे। परंतु मग शेतकरी काय हे भाव घेऊ शकत नाही, त्याला कारण म्हणजे शेतकऱ्याकडे तशी विक्री व्यवस्था नाही किंवा शेतकऱ्याला या गोष्टी अजून माहीत नाहीत। तर काय करता येईल यासाठी, कुठले लायसन्स काढावं लागतील, कुठल्या परवानग्या काढावं लागतील हे शेतकरी बांधवांना माहिती नाही आणि त्यामुळे त्यांना तो भाव घेता येत नाही। साधी गोष्ट आहे, जर तुम्ही शेवगा पाला लागवड केली आणि तो पाला जर व्यवस्थित सुकवला आणि त्याची जर पावडर केली किंवा तुम्ही डायरेक्ट पाला जरी डायरेक्ट ग्राहकांना विकला तर तो शेतमाल आहे, तो काही आपण औषध म्हणून विकणार नाही आहे, तर तो आपण एक सुकवलेला भाजीपाला म्हणून विकणार आहोत। तर त्यापासून आपल्याला चांगल्यापैकी नफा हा मिळू शकतो। साधारणतः तुम्ही शेवगा पाला जर म्हणला तर 1 एकर क्षेत्रामध्ये साधारणतः 8 ते 10 हजार किलो शेवगा पालाचं आपण उत्पन्न वर्षभरात घेऊ शकतो। आणि ते जर का तुम्ही 30 रुपयापासून ते 100 रुपये किलोपर्यंत तुम्ही त्याची विक्री करू शकता, तर ती जर व्यवस्थित तुम्हाला मार्केटिंग व्यवस्था राबवता आली तर साधारणतः 1 एकरमध्ये 2 लाखापासून ते 10 लाखापर्यंत नफा हा हमखास घेतला जाऊ शकतो। तरी मित्रांनो, नवनवीन व्हिडिओमधून नवनवीन माहिती घेऊन आपण या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर सतत भेटत राहणार आहोत। तरी असेच न चुकता आमचा चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला तुमच्यापर्यंत नवनवीन माहितीचा भंडारा पोहोचवता येईल। तर मित्रांनो, आम्हीसुद्धा देवळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव या छोट्याशा गावामध्ये राहतो आणि इथं आम्ही शेवग्याच्या पाल्याची अशा पद्धतीने शेती करून बांधणी करून आणि तो आम्ही सुकवतो आणि तो आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा मानस असतो आणि इतर शेतकऱ्यांनीसुद्धा असे कन्सेप्ट राबवायला काही हरकत नाही। कांदा आहे, ज्यावेळेस कांदा स्वस्त असला त्यावेळेस त्याची पावडर करा आणि ती पावडर साठवून ठेवून ज्यावेळेस कांदा महाग होतो तेव्हा तुम्ही ती बाजारात विकून चांगला पैसा कमवू शकता। तसंच कढीपत्ता आहे, त्यानंतर मेथी भाजी आहे, तसेच टोमॅटो पावडर आहे, त्यानंतर तुम्हाला अद्रकची पावडर आहे। ज्यावेळेस अद्रकचे भाव कमी असतात त्यावेळेस तुम्ही अद्रकपासून पावडर निर्मिती करून तीसुद्धा तुम्ही इतर वेळेस ग्राहकांना विकू शकता व त्यापासून चांगला पैसा मिळवू शकतो। असो मोरिंगा पावडरपासून तुम्ही पशुखाद्यापासून तर मेडिसिन कंपन्यापर्यंत तर डायरेक्ट शेतकऱ्यांना भाजीमध्ये टाकण्यापर्यंत तुम्ही त्याचा वापर हा केला जाऊ शकतो। आम्हीसुद्धा रोज घरी भाजी करतो तर त्यामध्ये आम्ही कमीत कमी 1 पोहे खायच्या चमचा इतकं मोरिंगा पावडर आम्ही टाकत असतो। त्यापासून आपल्याला खूप प्रकारचे व्हिटॅमिन भेटतात, नॅचरल व्हिटॅमिन भेटतात आणि ते नॅचरल असल्यामुळे त्याच्यात कुठलेही केमिकल मिक्स केले नसल्यामुळे ते शरीरासाठी एक सुपर फूडचं काम करत असतं। तरी माझं शेतकरी बांधवांना किंवा इतर ग्राहक वर्गांना हेच सांगणार राहील की जास्तीत जास्त आपल्या आहारामध्ये मोरिंगा पावडरचा वापर वाढवा व रोगमुक्त राहा, रोगमुक्त व्हा व रोगमुक्त भारत होण्यासाठी मदत करा। यामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला मोरिंगाच किंवा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला शेवगाची पाला किंवा शेवग्याचे पावडर खाण्यास तुम्हाला आरोग्यास योग्य आहे। असेच नवनवीन माहितीसाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तुमच्या काही अडचणी असल्यास आम्हाला नक्कीच द्या।